Sanat builders and developers. Ghar Swapna Paligad se. Flat prices starting at just 14.5 lakh near Dodamarg Court, 800 meters from Goa-Maharashtra border. Okay, sir. आज हमने गोवा मेडिकल कॉलेज की तरफ से जो हमारा एग्जामिनेशन हॉल था, वो एग्जामिनेशन हॉल फिर से एक बार हमने कोविड बेड मैंने ऑक्सीजन बेडेड हॉस्पिटल में कन्वर्ट किया है. अप्रोक्सीमेटली 150 बेड आज हमने और एडिशनल गोवा मेडिकल कॉलेज में हमने तैयार किए हैं. आज शाम से 3 बजे तक 150 लोगों को इस एग्जामिनेशन हॉल में हम एडमिट कर सकते हैं. इसके सिवा हमने साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, ESI हॉस्पिटल, अजिलो हॉस्पिटल, यहाँ पे भी एडिशनल बेड डे बाय डे हर रोज़ हम बढ़ा रहे हैं. और इसके साइड बाय साइड जो ऑक्सीजन और बाकी इंजेक्शन रेमडेसिविर हो या बाकी दवा, इसी के बारे में मैं और हेल्थ मिनिस्टर बाबू विश्वजीत राणे दोनों ने कोऑर्डिनेट करके फिर से एक बार रिव्यू लिया और सभी इन प्लेस है क्या नहीं उसकी हम खाता जमा कर रहे थे. ऑक्सीजन के बारे में और कुछ ऑक्सीजन के बारे में हमें कल ही ज़्यादा और एडिशनल 20 मेट्रिक टन अल्टरनेट डे ऑक्सीजन मिला. ऑल टुगेदर गवर्नमेंट ऑफ इंडिया से हमें 30 10 एवरी डे और 20 अल्टरनेट डे यानी अप्रॉक्सीमेटली 25 एवरी डे पड़ता है वो ऑक्सीजन हमें मिल रहा है और हमें 10 मेट्रिक टन लगेगा. अभी मैं फिर से एक बार चिट्ठी गवर्नमेंट ऑफ इंडिया को लिखता हूँ और जो यहाँ पे जो सप्लाई कर रहे हैं वो मैनेज कर रहा है इसी से हमें एडिशनल लगेगा और गवर्नमेंट ऑफ इंडिया से एडिशनल ऑक्सीजन वैक्सीनेशन भी अवेलेबल है सर. मैं सिर्फ इतना ही कहूँगा अबाउ 45 एज के लिए जो वैक्सीनेशन कैंप हमारे PHC लेवल पे स्टार्ट है वहाँ पे यानी वैक्सीनेशन सभी लोगों ने लेना चाहिए. फ्रॉम 18 to 45 इन लोगों के लिए, इन यूथ के लिए अभी वैक्सीनेशन आया नहीं है. जैसे ही वैक्सीनेशन हमारे पास आएगा हम उनका अनाउंसमेंट करेंगे, बाद में उन्हें रजिस्ट्रेशन करना स्टार्ट करेंगे. सर आज से लॉकडाउन चालू हुआ है एक उन थोड़े लोग बिल्कुल लॉकडाउन एक्सटेंड नहीं होगा. मैं इसी सभी लोगों का आह्वान करता हूं वो घर रहे और सरकार को सहकार्य करें. लॉकडाउन एक्सटेंड जाता ना माझी सगळ्या लोकांक विनंती असा की स्वतःहून घरान रावचे. ओके, कारण ज्या पद्धतीत पेशंट्स येऊपाक लागले म्हणजे फाटल्या 3 दिवसांक GMC ऍट अ टाइम देडशी ॲडमिशन दिसाप करची पडपाक लागले. लोकांनी आपली काळजी घेऊपाक घरातल्यान भायर सरचे न्ही, जाता तितके बेगीन कोविडाची ट्रीटमेंट सुरू करची, सिमटम्स दिसा असत जाल्यार रिपोर्ट येवच्या पयली सुरू करची आणि हॉस्पिटलायज जावचे अवॉयड करचे. त्यातील जे भायर भोवता तांच्यांनी स्वतःहून घरान रावचे, लोकांनी स्वतःहून म्हणजे मार्केटात येऊपाचे बंद करचे, क्राउडेड प्लेसेसचेर येऊचे नाही. सर डॉक्टर लोकांका एक कंप्लेंट आहे की होम आयसोलेशनचे आम्ही म्हटला की त्यांच्यांनी परमिशन जे पहिली लागतले कलेक्टराकडल्यान घेऊपाचे, ते कलेक्टराकडल्यान परमिशन घेऊपाची गरज ना. आमच्या डायरेक्टली PHCचे तू तपासपाक गेलो काय तुका ट्रीटमेंट किट जो असा वो डायरेक्ट PHC दिता. जर चुकून खंयच्या PHCचेर मेळना त्यांनी मागवून घेवचो. आणि जे आजकाल जोर येऊनही बी घराकडे रावता त्यांना हा परत सांगता तुम्ही तापून पॉझिटिव्ह जातो म्हणून घराकडे राहू नका, त्रासान पडतले. त्यांच्यानी निदान वचून हॉस्पिटलात टेस्ट करचे आणि आम्ही SOP पहिर जी हेल्थ मिनिस्टराबरोबर डीन यांच्यानी डिक्लेअर केल्या, जी मेडिसिन आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केल्या, आम्ही पब्लिश केल्या, ही मेडिसिन लोकांनी घेऊपाक जाय. ती मेडिसिन पहिल्या दिसाच्यान जो घेयना त्याका 5 दिवस हॉस्पिटलायज जावचो पडटा. म्हणून हांव परत सांगता हाज्या कडेन फकाणां करू नाकात. तुम्ही बरेचसे जण जे असा पहिनो आपल्या जीवाचो धोको पत्करपाक लागलेले असा, फर्स्ट स्टेजान मेडिसिन सुरू करची. हाजी म्हाका सगळ्या जणांक रिक्वेस्ट असा, त्या ती भियोन आपूण टेस्ट करचो ना, आपूण चुकून पॉझिटिव्ह येतलो जाल्यार कितें करूं अशें म्हणून रावता ते लोक त्रासान पडलेले असा. म्हजी रिक्वेस्ट असा पहिल्या दिसाच्यान त्याच्यानी मेडिसिन सुरू करची जेणे करून त्याका हॉस्पिटलायज जावचे पडचे ना. सर डॉक्टर लोकांका एक डॉक्टराक कंप्लेंट आली की माझी सगळ्या जणांक रिक्वेस्ट असा डॉक्टरांचो दोष ना, खंयसरूय जे बाकीचे बारीक सारीक चुको जाता असत विच इज अ टेक्निकल असा, त्या खातीर लोकांनी संयम बाळगचो. कारण त्यांच्यानी डॉक्टरांचेर खंयसर कशाच पद्दतीत म्हणजे अटॅक करचो किंवा शाब्दीक हे दोतोरांक त्रास दिवचे न्ही. आम्ही त्या खातीर सांगता लोकांनी समजून घेऊपाक जाय आणि लोकांनी स्वतःहून घरान रावपाची गरज असा. बेळगाव सारखी शॉपिंग आता गोयात शक्य फक्त बॉम्बे बाजारात. बॉम्बे बाजार घेऊन आयला तरेकवार प्रकारच्यो साड्यो, लग्न समारंभ आणि वेगवेगळ्या सुवाळ्या खातीर खास साड्यो. त्याचबरोबर गिफ्ट करपाक 300 रुपयांच्या साड्यो, सिल्क साडी 900 रुपयांच्या सुरुवात आणि लेहंगा 3000च्या रेंजी पासून सुरुवात. शिलाई आणि एम्ब्रॉयडरीची खास सोय.
तर आयजूच भेट दियात बॉम्बे बाजार 18 जून रोड पणजी. प्राचीन आणि कलात्मक वस्तूंचा खजिनो जे तुमच्या घरात घरपण हाडतले. देवी देवतांच्यो मूर्ती असो किंवा पूजेचे सामान, शोपीस असो किंवा तरेकवार प्रकारच्यो शोभेच्यो वस्तू गिफ्ट करात किंवा स्वतःचे घर सजयात. आमचे डिझायनर शॉल आणि हँडीक्राफ्ट पळोवपाक मुजरत यात. आमचा पत्तो बॉम्बे बाजार डिपार्टमेंटल स्टोर 18 जून रोड पणजी. हँडीक्राफ्ट शॉपिंग ओनली एट बॉम्बे बाजार.